त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही मुंबईत परत या मग आम्ही भावे तर महाविकास आघाडीनं बाहेर पडू. याला राष्ट्रवादी कशा पद्धतीने बोलते? एवढं मोठं स्टेटमेंट करताना कोणती चर्चा झाली होती का काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर? आमच्याशी कोणती चर्चा झाली नाही. काल आम्ही वर्षा बंगल्यावर पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले तेव्हा यावर काही चर्चा झाली नाही. आज शिवसेनेने असं विधान केलेलं आहे त्यात गोहत्तीमध्ये अडकलेले जे आमदार आहेत त्यांनी मुंबईत येऊन बोलावं आणि त्यानंतर त्यांच्या भावना व्यक्त केल्यानंतर त्याबाबतीत त्यांची पावलं पडतील असं सूतोवाच केलेलं आहे. हे वाक्य आपल्याला किंवा ही भूमिका आपल्याला योग्य वाटते का? मित्रपक्षांची चर्चा न करता आपल्याला थेट माध्यमातून हे कळलं की जर असं झालं तर ते सरकारमधून बाहेर पडू शकतात, मुख्यमंत्री राजीनामा देऊ शकतात. नाही, आता जे गोहत्तीला गेलेले आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा काढून घेतलेला नाही. त्यांनी कोणतंही पक्ष सोडण्याचं विधानही केलेलं नाही. त्यामुळं गोहत्तीहून ते मुंबईला आले की त्यांची बैठक जर होत असेल आणि त्यांनी पक्षाच्या अंतर्गत चर्चा केली तर त्यानंतर पाहू. त्यावर आज भाष्य करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. संजय राऊतांच्या या वक्तव्यावरती काँग्रेसने नाराजी व्यक्त केलेली आहे. आम्ही विरोधी बाकावरती नसण्यास तयार आहोत असंही नाना पटोले यांचं म्हणणं. नाही, सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावरच बसावं लागणार आहे, त्याबद्दल नवीन असं काही नाही आहे. पाटील साहेब पण सुनो, गडबड मत करू. पहिले मराठी करेंगे, महाराष्ट्र में रहते पहले मराठी, बाद मराठी में हमारा मराठी चैनल, जल्दबाजी मत करो. ठीक है. त्यामुळे संजय राऊत यांनी जे विधान केलेलं आहे त्यांनी अंतर्गत चर्चा करून विचार करून केलेलं असेल. पाहू काय होतं. पक्ष वाचवण्यासाठी अशा पद्धतीने स्टँड शिवसेनेला किंवा संजय राऊतांना घ्यावा लागतो. शिवसेनेचा आतापर्यंत इतिहास असा आहे की अनेकांनी पक्ष सोडला आणि पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते हे आमदारांच्यावरून असतात तर पक्षाबरोबर असतात ते शिवसैनिकांनी अनेक वेळा दाखवून दिलेलं. त्यामुळे शिवसेनेला आमदार किती आहेत याची आज चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त संख्याबळ सरकार राहण्यासाठी जे आहे ते टिकवण्यासाठी त्यांनी एकत्रित बसून काय निर्णय घेतला तर ते कळवतील आपल्याला. पण आता जे जाहीर विधान केलेलं आहे ते मी थोड्या वेळापूर्वीच पाहिलं, त्यावर आम्ही अंतर्गत काही विचार केलेला नाही. आताच त्यांनी विधान केलेलं आहे. कारण सीएमने पहिला सांगितलं की तुम्ही सांगितलं तर मी राजीनामा दे आणि सीएम सगळं सोडून वर्षा सोडून मातोश्रीवर गेले, कुठेतरी बॅकफूटवर गेले सीएम असं वाटतं का? मला असं वाटतं की वर्षा सोडून मातोश्रीवर जाणं हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. त्यांनी सध्याची परिस्थिती बघून त्यांनी तो निर्णय घेतलेला दिसतो. याचा अर्थ आजही ते मुख्यमंत्री आहेतच, मातोश्रीवर राहून ते काम करतात. या बैठकीमध्ये नेमकं काय आजची चर्चा होणार आहे? साधारणतः पवार साहेबांची बैठक आमच्या विधानसभेचे, विधान परिषदेचे, राज्यसभा आणि लोकसभेचे सर्व सदस्य, आमच्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचे काही प्रमुख, पक्षाचे काही प्रमुख पदाधिकारी, या सर्वांना सध्याची परिस्थिती काय आहे याविषयी अवगत करण्याविषयी या आजची बैठक आहे. 5 वाजता बैठक होणार आहे. सर, काल रात्री जी अजितदादांच्या बंगल्यावरती बैठक झाली, कुठेतरी मुख्यमंत्री वर्षा सोडून मातोश्रीला गेले त्याच्यामुळे राष्ट्रवादी नाराज आहेत, राष्ट्रवादीचे नेते नाराज आहेत, अशा बातम्या येतात, काय वाटतं? नाही, असं आमच्या नाराज त्यांनी कुठं राहावं हा त्यांचा प्रश्न आहे, त्यामुळे आमच्या राजीनाराजीचा काही विषय येतो असं मला वाटत नाही. साहेब, आपले काही आमदार काही त्यांचे कमेंट्स आलेले आहेत का? सरकार जसं कॉन्ट्रडिक्शन मध्ये आले त्यानंतर बरेच आमदार राष्ट्रवादीचे सुद्धा भाजप सोबत गेलो असतो तर बरं झालं असतं सर, म्हणतात असे व्हर्जन्स येत आहेत. नेमकं काय तुमचं काही आमदारांची बोलणं झालंय का? परिस्थिती बदलते तसं काही नवीन आमदार काही विधानं करत असतात. ती काही पक्षाचं धोरण असू शकत नाही. खासगीत झालेल्या चर्चा हे असं असतं. आता एकदम सत्ता गेली तर थोडंसं कामं होण्याच्या बाबतीतले प्रश्न काही लोकांच्या मनात असतात, त्यावेळी अशी भाषा काही लोक वापरू शकतात. पण एकत्रित आम्ही ज्यावेळी बसलो त्यावेळी असं कुठलाही सदस्य आमचा विधानसभेचा अशा भूमिकेची भूमिका त्यांनी मांडली.